नमस्कार मी प्रशांत सागवेकर सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत सध्याच्या काळामध्ये मासिक पाळी सुरू होणाऱ्या मुलीपासून ते पाळी बंद होऊ लागलेल्या महिलेला पाळीच्या संबंधित काही ना काही तक्रारी असतातच आज भारतामध्ये आठमधील दोन महिलांना पीसीओएस सारखा आजार आहे त्याचा परिणाम महिलांच्या पाळीवर जितका होतो तितकाच त्यांच्या सर्वांगीण आरोग्यावर देखील होतो काय आहे पीसीओस त्यामध्ये कोणकोणत्या तक्रारी जाणवतात त्यासाठी काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि टी ए टी सीची विशेष ट्रीटमेंट काय आहे ती पी सी ओ एसवरती कशा उपयुक्त ठरू शकते हे जाणून घेऊयात द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील आपण दोघांचंही सगळ्यात पहिल्यांदा मनापासून स्वागत करूया दोघांचं मनापासून स्वागत डॉक्टर विक्रांत पाटील हे टी ए टी सीचे संचालक आहेत आणि डॉक्टर सुषमा पाटील ह्या उपसंचालिका आहेत आपण दोघांकडूनही आज या महत्त्वपूर्ण विषयावरती जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी सुषमा पाटील यांना प्रश्न विचारणार आहे मॅडम पी एस जसं मी आता उल्लेख केला हा पी एस म्हणजे काय आणि त्याचा परिणाम स्त्री आरोग्यावरती होतो असं आपण म्हणतोय पण तो कशा पद्धतीनं होतो अर्थातच आता तुम्ही त्याचा प्रिव्हिलन्स पण सांगितला म्हणजे जर आठपैकी पैकी दोन महिलांना जर ओ एस आढळतोय तर त्याचं प्रमाण किती जास्त आहे हे जा आपण बघू शकतो म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या मित्र मैत्रिणी आहेत आपल्या घरामध्ये ननंदे आणखी आपली बहिणी या सगळ्यांमध्ये मुलगी आहे या सगळ्यांमध्ये जे पिरियड्सचे प्रॉब्लेम चालतात ना ते खूप प्रचंड प्रमाणात आहे आणि खूपदा खरं तर सर याला ना खूप लाईटली घेतलं जातं रदर असं होतं की हां पाळीच्या अगोदर पोट दुखणं कंबर दुखणं पाय दुखणं हे नॉर्मल आहे पाळी अंगावरचं पांढरं जाणं हे नॉर्मल आहे तिला जातं हिला जातं मला जातं तर हे नॉर्मल आहे पण हे नॉर्मल नाही आहे प्रत्यक्षात पाळी येणं म्हणजे ही नैसर्गिक प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे जसं आपण शौचाला जातो मलमूत्र विसर्जन करायला जातो त्यावेळेला आपल्याला त्रास होतो का हो नाही ना ती नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जर त्रास होत असेल म्हणजे जर लघवीला जर जळली तर मग आपण युरिन टेस्ट करतो मग तुम्हाला युटीआय असण्याची शक्यता असते किंवा जर शौचाला त्रास झाला तर मूळव्याधीची तक्रार असण्याची शक्यता आहे म्हणजे जिथं तुम्हाला त्रास होतो तिथं तुम्ही त्या गोष्टीकडं सिरियसली पाहिलं पाहिजे म्हणजे काय तर जर पाळीच्या कुठल्याही तक्रारी असतील मग पी ओ एस म्हणजे काय आता आपण त्याच्या अगोदर हे बघूयात की पी सी ओ एस पॉलिसिस्टिक ओएर सिंड्रोम जे पॉलिसिस्टिक म्हणजे काय तर पॉली म्हणजे खूप सिस्टिक म्हणजे एकापेक्षा अनेक सिस्ट तिथं एकत्रित एक साठलेले असणं आणि त्याचा परिणाम म्हणून पाळीवरती त्याचा परिणाम होणं मग कधी मेन्सेस डिले होणं मग किती डिले होतात अगदी वर्ष वर्षभरापर्यंत पाळी न आलेले केसेस पाहिलेले आहेत मग युज्युअली दीड महिना दोन महिने तीन महिने सहा महिने असा सुद्धा स्पॅन असतो किंवा मग काय होतं की रेग्युलर येते पण अंगावरचं खूपच कमी जातं खूप कमी म्हणजे अगदी अर्धा दिवस वगैरे किंवा कधी कधी पॅड पण चेंज करायची गरज दुसरं पार्ट असतो तो म्हणजे येते पाळी पण खूप जास्त फ्लो होतो किंवा खूप जास्त गाठीत जातात तर या सगळ्या ज्या तक्रारी आहेत ना इथं कुठंतरी लाईटली घेतलं जातं मग याची लक्षणं आपण जर थोडक्यात बघितली तर तुम्हाला पी ओ एस होतो म्हणजे काय होतं तर किंवा त्याची कारणं काय आहे तर शरीरामध्ये स्त्री शरीरामध्ये पुरुष हार्मोन देखील असतात आणि पुरुष शरीरामध्ये स्त्री हार्मोन देखील असतात ज्यावेळेला स्त्री शरीरामध्ये पुरुष हार्मोन जास्त वाढायला लागतात ज्याला आपण गोनेडोट्रॉफिन हार्मोन्स म्हणतो ते ज्यावेळेला जास्त वाढायला लागतात त्यावेळेला स्त्रीमध्ये तसे बदल घडतात म्हणजे काय होतं तर चेहऱ्यावरती अनावश्यक लव येणं म्हणजे दाढी मिशांचे केस येणं केसांची गळती सुरू होणं त्वचेला कोरडेपणा येणं वजन वाढणं मग चिडचिड ह्या सगळ्या तक्रारी होतात आणि मग पाळीचा जो डिस्टर्बन्स आहे तो आपल्याला दिसून येतो जसं पुरुष स्त्रियांच्यामध्ये ह्या तक्रारी चेंजेस म्हणून दिसतात ना ज्याला आपण हार्मोनल इम्बॅलन्स म्हणतो तसं पुरुषांच्यामध्ये ज्यावेळेला स्त्री हार्मोन दिसतात त्यावेळेला त्याला गायनेकोमस्ट्री म्हणजे छाती वाढणं हे लक्षणं दिसतात म्हणजे आपल्याला हार्मोन आपले बॅलन्स ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे पी सीओ एसची हे जी कारणं आपण बघतो ना त्यामध्ये दुसरं एक खूप उहापोह केला जातो ती कारणं काय आहेत ज्याच्यामध्ये ग्लुकोज इन्टॉलरन्स किंवा आपण इन्सुलिन रेझिस्टन्स ज्याला म्हणू शकतो आणि ह्या गोष्टींसाठी काय होतं की तुम्हाला मेटफॉर्मिनसारखी औषधं दिली जातात खरं तर प्रत्येक वेळेला इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा ग्लुकोज इंटॉलरन्स दिसतोच असं नाही पण सरसकट मेटफॉर्मिनसारखं औषध दिलं जातं की ज्याचा परिणाम म्हणून मग कदाचित तुम्हाला आता शुगर नसताना सुद्धा ज्यावेळेला तुमचं मेटफॉर्मिन बंद होतं त्यावेळेला तुम्ही डायबेटिक कंडिशनमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही प्री डायबेटिक कंडिशन दाखवू शकता रिपोर्टमध्ये आणि मग वजनासाठी सुद्धा हे खरं तर सर्रास वापरलं जातं पण ही खरंच ट्रीटमेंट आहे का किंवा जे रुटीनच्या ज्या औषधं दिली जातात ज्याच्यामुळं जा काही ठराविक दिवस औषधं घेतली किंवा तुम्हाला पाळी येते ही त्याची ट्रीटमेंट नाही आहे त्याच्यासाठी मुळापासून किंवा मुळावरती घाव घालणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि अर्थातच ह्या सगळ्यांचा परिणाम स्त्री आरोग्यावरती निश्चितपणे येतो म्हणजे जर तुमची त्वचा काळवंडली आहे तर तुमचा जो अपिअरन्स आहे किंवा फिजिकली जो तुम्हाला इम्प्रेशन आहे ते तो कुठंतरी खराब व्हायला लागतं वजन वाढल्यामुळं तो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स यायला लागतो केस गळत राहतात चेहऱ्यावरती पिंपल्स येतात ह्यासारख्या जर तक्रारी दिसत असतील आणि हे आपण एक्स्टर्नली बघतो इंटरनलीच्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आणि ह्या जसं शरीरावरती त्रास देतात ना तसं ते मनावरती पण इफेक्ट करतात मग <coughs> मूड स्विंग्स इरिटेशन ॲन्झायटी ह्या तक्रारी आपोआपच येतात ज्या वेळेला फ्लो जास्त व्हायला लागतो ना त्यावेळेला मग एच बी कमी व्हायला लागते हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं आणि मग सततचा थकवा पायाला गोळे येणं किंवा कुठल्याच कामात उत्साह न वाटणं ह्या सगळ्या तक्रारी आपल्याला दिसतात तर एवढा मोठा परिणाम हा स्त्री शरीरावरती पी सी दिसतो नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला मॅडमनी दिलेली आहे खरं तर मला पुढचा प्रश्न सरांना विचारायचा आहे विक्रांत सरांना पण त्याआधी एक कॉल येतोय तो आपण घेऊया राधिका मुंडेत वणी नाशिक या ठिकाणाहून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला राधिका काय समस्या आपली हॅलो बोला हा मला पीसीओ त्रास आहे बर बोला पीसीओ हा पीसीओ तर मला पहिला मुलगा आहे आता दुसरी प्रेग्नन्सी राहत नाही आणि पाणी पण रेग्युलर येते पण कमी जाते अच्छा बाकी तुम्ही काही टेस्ट वगैरे केलेत का म्हणजे जसं ओलिटरी स्टडी केलंय बीज वाढत की नाही वाढत ते पाहिले का नाही ओवलेशन होत नाही म्हणे फक्त मॅडम एकदा सोनोग्राफी केली होती तर पीसी निघला त्याच्यामध्ये अच्छा मी तर खरं तर यांना योग्य तो सल्ला असा देईन की पी सी ओ एस ज्या वेळेला आहे त्यावेळेला आत्ता मी जसं सांगितलं तसं सा वरवर ट्रीटमेंट करून काही फायदा होणार नाही आहे कारण तिथं जर अनेक सिस्ट जमा झाली असतील आणि त्यातलं एक पण जे आपण ओलेशन म्हणतो ओलेशनसाठी जे स्त्रीबीज आपल्याला आवश्यक असतं ते जर वाढण्यासाठी तिथं जागाच शिल्लक नसेल तर ते वाढणार नाही वाढलं नाही तर ते र बाहेर पडणार नाही बाहेर पडलं नाही तर ते रप्चर होणार नाही आणि कन्सी होणार नाही इतकी सिंपल गोष्ट आहे मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पी सी यू एसची ॲक्च्युअल ट्रीटमेंट जी आहे ती करणं गरजेचं आहे जी की टी सीची सिस्टनिल नावाची जी ट्रीटमेंट नावा आहे ती यासाठी अतिशय योग्य ठरेल आणि त्यांनी अवश्य टी सीच्या जवळच्या शाखेमध्ये दे भेट द्यायला अजिबातच हरकत नाही आहे नक्कीच जसं आता मॅडम म्हणाला की ला भेट द्यायला हरकत नाही तुम्हाला टीएटीसी नंबर आता टी, टी, टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत ते नंबर तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही निश्चितपणे त्यांना संपर्क करू शकता पुढचा प्रश्न डॉक्टर विक्रांत आपल्यासाठी आहे पी एस मुळे एसमुळं वंध्यत्वाची शक्यता असते का खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायच्या आधीच आधीच्या पेशंटनं जो काही प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्येच आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊन जात आहेत म्हणजे त्यांनीच सांगताना आत्ता सांगितलं की त्यांना पहिला मुलगा आहे पण आता त्यांचं पी सी ओ डी त्यांना पी सी ओ एस किंवा पी सी डी ज्याला म्हणतो आपण ते त्यांचं डायग्नोज आहे आणि आता त्यांना परत गर्भधारणा राहत नाही आहे तर पी सी ओ एसमध्ये मॅडमनी मागाशी जसं सांगितलं ना तसं जी ओव्हरीज आहेत त्या ओव्हरीजच्या आतमध्ये पेरी फेरेली म्हणजे साईडच्या बाजूने सिस्ट साठलेले असतात आता शेतकरी कुटुंबातली माणसं असली ना की त्यांना ह्या गोष्टी कळायला म्हणजे खूप सोपं जातं आपण म्हणतो ना की धान्य वेळेला आपण पेरतो तर जे तर ते वेळेला पेरतो तर ते जर दाट पेरलं गेलं ना तर पीक चांगलं येत नाही तसं ह्या ओव्हरीमध्ये जे काही सिस्ट साठलेले असतात त्याच्यामुळं एक फॉलिकल जो मोठा व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहते तर तो मोठा होत नाही आणि रप्चर होत नाही अशा गोष्टी होत असतात आणि मग प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होतात आता तुम्ही जसं विचारलं की वंध्यत्व येऊ शकतं का तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण हे डोक्यात घेतली पाहिजे की पी सी ओ डी किंवा पी सी ओ एस ज्यावेळेला असेल त्यावेळेला गर्भधारणा राहण्याचे चान्सेस हे कमी होऊन जातात किंवा राहत नाहीत त्यातूनही जर प्रेग्नन्सी राहिली तर ती टर्मिनेशन होण्याचे चान्सेस असतात ती प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीसुद्धा बनू शकते हा पण त्याच्यातला एक भाग आहे त्यामुळं वंधत्व हा त्याचा एक भाग आहेच आहे पण त्याच्याबरोबरीनं बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जसं मॅडमने मग असे सांगितलं तशा पी सी ओ डी असलेल्या महिलेला डायबिटीस होण्याचे चान्सेस हे तीन पटीनं वाढलेले असतात म्हणजे आपण फक्त एकच गोष्ट बघतो अशातला भाग नाही दुर्दैवानं आपल्या देशामध्ये आजही शरी, त त त त त त। पन, स्त्री शरीर हे फक्त ते गर्भधारणा आणि तेवढीच एक गोष्ट फक्त महत्त्वाची मानली जाते अजूनही आपल्याकडचा समाज तेवढा हे नाही आहे पण आणि त्या स्त्रियासुद्धा दुर्दैवानं त्या स्वतः स्त्रियासुद्धा स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत आणि ह्या पद्धतीचे आजार वाढत चालत म्हणजे स्क्रीनवरती आपल्याला ग्राफिकल प्रेझेंटेशन पण दिसतं आहे की दोन हजार साली किती होतं प्रकरण आणि आत्ता दोन हजार बावीस साली प्रमाण किती वाढलेलं आहे पी सीओीचं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शरीराला त्रास देत असतात आणि वंध्यत्व जसं तुम्ही आत्ता विचार विचारत मला आणि आधीच्या पेशंटनं पण सांगितलं तसं वंध्यत्वाचे चान्सेस वाढतात त्याच्याबरोबरीनं हाय रिस्क प्रेग्नन्सी हा सुद्धा प्रकार होऊ शकतो नक्कीच सर प्रत्येक आजाराला एक प्रचलित उपचार पद्धती असते आपण आपल्याला माहितीच आहे <coughs> की त्याच्या पद्धतीनं काम केलं जातं मात्र अशा पद्धतीच्या आजारांमध्ये जेव्हा प्रचलित उपचार पद्धतीचा उपयोग होतो तर त्याचा काही दुष्परिणाम होतो का मुळात आपण आत्ताची प्रचलित उपचार उपचारपद्धती जी काही आहे ती काय आहे हे जरा आपण बघूया शरीरामध्ये स्त्री शरीरामध्ये जसं माघाशी मॅडमने सांगितलं तसे वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन आहे प्रोलॅक्टिन आहे त्यानंतर एल एच आहे एफ एस एच आहे ह्यांच्याबरोबरीनं गोनेडोट्रॉपिक हॉर्मोन्स जे बाकीचे आहेत त्यांच्यामध्ये वेळेला चेंजेस व्हायला लागतात त्यावेळेला पी सी हा आजार होत असतो आता किंवा पी सी ओ एस आणि पी सी त्याला आधी म्हणायचे आता त्याला पी सी ओ एस म्हणतात आता गंमत अशी आहे की याच्यासाठी जी काही ट्रीटमेंट दिली जाते त्या त्याच्यामध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते एच आर टी असं त्याला म्हणतात म्हणजे काय तर साधारणपणे ज्या महिला ह्यातून सफर होत आहेत त्यांनी हे अनुभव घेतला असेल की एक एकवीस एक दिवस घेण्याच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या महिलांना दिल्या जातात आता ह्या ज्या आहेत ना तर टेक्निकली ह्या <coughs> गर्भनिरोधक <निरोदग> गोळ्या आहेत <coughs> गर्भनिरोधक गोळ्या असल्यामुळं त्याच्यामुळे प्रेग्नन्सी कधीच राहणार नाही आहे पण ह्याच्यामध्ये हॉर्मोन्सचं प्रमाण एका ठराविक पद्धतीनं वाढवलं जातं आणि नंतर विड्रॉल म्हणजे ते एकदम बंद केलं जातं आणि तसं झालं की मग पिरियड येत असतात आणि लाक्षणिकरित्या आपल्याला असं वाटत असतं की आता मला काही फारसा त्रास नाही किंवा पी सी डी माझा सॉल्व्ह झालेला आहे तर खरं तर हे होत नसतं म्हणजे ही ट्रीटमेंट नाही आहे ही मॅनेजमेंट आहे दुसरी एक अशी गोष्ट की ती जी आहे एच आर टी तर जनरली आपण ज्यावेळेला गर्भनिरोधक गोळ्या असं म्हणतो त्यावेळेला त्या गोळ्या कधी वापराव्यात एखाद्या महिलेमध्ये तर पहिल्या प्रेग्नन्सीच्या आधी त्या गोळ्या खाऊ नयेत असा एक सिद्धांत आहे रूल आहे याचं कारण की या गोळ्यांचा सा साईड इफेक्ट म्हणूनसुद्धा वंध्यत्व येऊ शकतं त्यामुळे ह्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या आधी वापरायच्या नसतात पण दुर्दैवानं अगदी बारा चौदा पंधरा वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांना पी सीओडी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ह्या गोळ्या सर्रासपणे वापरल्या जातात आणि मग त्याचा परिणाम म्हणून पुढं वंदेत्वासारख्या केसेस यायला लागतात किंवा त्याचा परिणाम म्हणून पुढे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळं ही त्यातली सगळ्यात पहिली आहे दुसरं जे लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगितली जाते त्याच्यामध्ये मॅडमने मग सांगितलं तसं मेटफॉर्मिन नावाची गोळी आहे जी ॲलोपॅथीमध्ये वापरली जाते डायबिटीससाठी आता ग्लुकोजिन टॉलरन्स आणि इन्सुलिन रेजिस्टन्स ह्या दोन गोष्टी आता इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय तर इन्सुलिन जे पॅनक्रियाजमध्ये तयार होत असतं त्याच्याबरोबर त्या साखरेची भांडणं चालली असतात असं आपण धरून चालू आहे मग हे काय करतात करतात की ते मेटफॉर्मिन देतात त्याच्यामुळे मेटफॉर्मिन दिल्यामुळे शुगर कमी होते शुगर कमी झाली म्हणून मग इन्सुलिनचा रेजिस्टन्स म्हणजे शुगर कमी झाली की रिजि रेजिस्टन्स पण कमी झाला असा तो प्रकार असतो खरं तर ह्या गोळीनं कोणत्याही प्रकारच्या औषधांनी पीसीओडी किंवा पेसीओ एस जो आहे तो कधीच बरा होत नाही हे वास्तव आहे पण दुर्दैवाने ह्याच ट्रीटमेंट्स वापरल्या जातात आणि त्याचे साईड इफेक्ट म्हणून पुढे जाऊन वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते जसं की मेटफॉर्मिन जर तुम्ही कंटिन्युअस घेता एक महिना चार महिने सहा महिने आठ महिने आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही मेटफॉर्मिन काढून घेता त्यावेळेला शरीरातली ग्लुकोज वाढायला लागतं ग्लुकोज वाढलं म्हणजे काय तर आपण डायबेटीसमध्ये लँड होत असतो मग आशी मॅमने सांगितलं त्या पद्धतीनं आणि म्हणूनच या पद्धतीच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्यांचे साईड इफेक्ट्स खूप जास्त होत असतात वंध्यत्वसुद्धा येऊ शकतं प्लस त्याच्याबरोबरीनं बाकीच्या जे काही आजार आहेत तेही मागं लागण्याची शक्यता खूप वाढते नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला दोघांकडूनही मिळते आहे पी सीओसारखा जो आजार आहे जसं सर म्हणत आहेत की हा खूप पद्धतीनं वाढतो आहे आणि तर त्याच्यावरती जर आळा घालायचा असेल तर योग्य ट्रीटमेंट्स तज्ज्ञांचा सल्ला ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात टी ए टी सी याच्यावरती खास अशी उपचार पद्धती घेऊन आल्या ते उपचार पद्धती काय आहे हे ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम संजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत टी ए टी सीचे डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील आपल्याला मार्गदर्शन करतायत करता तर कार्यक्रमात मला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पण त्याच्या आधी टी ए टी सीचे जे रुग्ण आहेत ज्यांनी आत्तापर्यंत टी टी सीमधून उपचार घेतले आणि खूप छान पद्धतीनं त्यांचं वेगळं आयुष्य नवीन आयुष्य आपण म्हणूया उपचारानंतरच सुरू केलेलं आहे त्याच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत एक प्रतिक्रिया आहे ती आपण बघूया नमस्कार मी मी टू थाउजंड नाईन्टीनपासून इथे दायुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली आहे ॲक्च्युली मला आधी पी सी ओ डीचा त्रास होता आणि मी इथे आल्यानंतर जेव्हा रिलेटेड पी सीओडी मला ट्रीटमेंट मिळाली ती खूपच अमेझिंग होती मला ॲक्च्युली आधी पंचकर्म वगैरे सगळं झालं त्यात स्नेहन स्वेदन बस्ती उत्तर बस्ती विरेचन अशा बऱ्याच काही प्रोसेस फॉलो केल्या गेल्या आणि त्याचा मला विदिन ट्वेंटी वन डेज खूप मोठा फरक पडला आणि एकवीस दिवसात मला पी सी डी पूर्णपणे बरा झाला आणि ॲक्च्युली त्याच्यानंतर मला खूप चांगल्या त्याचे इफेक्ट पण दिसले म्हणजे मला ते प्रेग्नन्सीला थोडासा त्रास होता पण पटकन वेळेस ते सगळं कन्सीव्ह व्हायला मला हेल्प झाली त्याची सगळ्या गोष्टींची सो द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिक इज व्हेरी बेस्ट रिलेटेड टू फर्टिलिटी सॉर इनफर्टिलिटी आणि थायरॉइड आणि बाकी सगळे जे काही हेल्थ इश्यूज त्याच्यासाठी पण खूप बेस्ट क्लिनिक आहे धन्यवाद मॅडम टी टी सीची जी, जी सिस्टनिल ट्रीटमेंट आहे म्हणजे तुम्ही पण उल्लेख केला आजचा आपला विषय पण खरं तर तोच आहे तर तो ही सिस्टनिल ट्रीटमेंट जी आहे ही काय आहे आणि पी सी ओ एसचे जे रुग्ण आहेत आपल्याला आता फोन पण आला होता तर या रुग्णांना त्याचा कसा पण फायदा होतो सर जर तुम्ही बघितलं तर त्याच्या नावामध्येच आहे सिस्टनिल म्हणजे जर आपण पी सी ओ एस पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज किंवा सिंड्रोमवरती जर काम करतो तर त्याचं नावही तसंच आहे आणि मला खरंच खूप सांगायला अभिमान वाटतो सरांनी पण माग आत्ता उल्लेख केला की आधुनिक किंवा आत्ताची जी प्रचलित उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं तर तिथं हार्मोन रि रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्ससाठी हार्मोनल रिप्लेसमेंट दिली जाते पण टी सीच्या सिस्टनिल ह्या उपचार पद्धतीमध्ये नॉन हार्मोनल ट्रीटमेंट दिली जाते जिथं हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि हे खरं तर सगळ्यात ग्रेट अचीवमेंट आहे मला असं वाटतं टी ए टी सीचं ही तुमी ते आजार पसुन, पनी पन, पन, आ, की ज्याच्यामुळे शरीरावरती कुठलाही दुष्परिणाम न होता तुम्ही त्या आजारापासून पूर्णपणे मुक्त होता आणि जसं आता आपण पाहिलं पण मनोगत पण ऐकलं की म्हणजे त्याबरोबरी न म्हणजे पीसीओडी तर ट्रीट झालंच पण तिथं आणखी किती फायदे झाले वजनावरती परिणाम झाला मानसिक आरोग्य किंवा मा जो स्ट्रेस वाटत होता तो रिलीफ झाला बाकी छोट्या मोठ्या ज्या तक्रारी आहेत पोटाच्या तक्रारी असतील किंवा मग इन्फर्टिलिटीची जी तक्रार होती त्या सगळ्या तक्रारी तुम्हाला इथं त्या सिस्टानेल एका प्रोटोकॉलच्या अंडर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं समाधान आपण म्हणू की मिळतं मग हे सिस्टानिल काय आहे तर सिस्टॅनिल ही अशी उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये पहिलं तर आपण पंचसूत्री आपल्याकडं टी सीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पंचसूत्री अवलंबली जाते ज्याच्यामध्ये पहिलं तर आहे ते आश्वासन म्हणजे ज्यावेळेला पेशंट आमच्याकडे आम येतात त्यावेळेला त्यांचं काउन्सलिंग करणं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेणं आणि तिथं कुठंतरी त्यांचं जे खचलेलं मनोधरी आहे त्याला कुठंतरी बळकटी देणं हे काम कर केलं जातं त्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे निदान नंतर येतो म्हणजे मग ते डायग्नोस्टिक पार्ट आहे मग तो आपण हार्मोन्सच्या बाबतीत असेल किंवा सोनोग्राफीशी रिलेटेड काही गोष्टी असतील त्या गोष्टी पाहिल्या जातात किंवा ए पी सोबत आणखी काही आजार आहेत का ज्याच्यामुळे या गोष्टी आणखी कॉम्प्लिकेटेड होतात हे सुद्धा पाहिलं जातं त्यानंतर आहार आणि योगाचं सुद्धा स्पेसिफिक मार्गदर्शन केलं जातं म्हणजे इथं आ आजारानुसार कस्टमाइज डाएटसुद्धा दिला जातो त्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे शमन चिकित्सा म्हणजे मग इंटरनल मेडिसिन्स जे आहेत ते आणि शोधन म्हणजे पंचकर्माच्या ज्या काही प्रोसेस आहेत मग यामध्ये काय काय येतं तर आपण स्पेसिफिक हा सिस्टम येईल ज्यावेळेला आपण पी सीओ एससाठी बघतो ना त्यावेळेला आपण सुरुवातीला हे जे हे सगळे जे प्रोसेस आहेत किंवा जे थेरपीज केल्या जातात थे, या सगळ्या कॉपीरायटेड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत आणि काही पद्धतीने म्हणजे कुठेही शास्त्राला बगल न देता किंवा तिथं तोडमोड न करता काही गोष्टी फक्त मॉडिफाय करून आपण त्या वापरल्या जातात जसं की एन्डोक्लिनवाची ट्रीटमेंट आहे त्यानंतर मेटव डिटॉक्स आहे इन्स्टा डिटॉक्स आहे डी कोशा आणि ओक्लिन अशा ज्या प सगळ्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स जे आहेत ना ते स्टेप बाय स्टेप फॉलो केले जातात आणि या सगळ्यांमध्ये आणखी एक विशेष चिकित्सा जी केली जाते ती म्हणजे मुर्धम आता हे मूर्धम का केली जाते तर मी मघाशी सुद्धा उल्लेख केला आणि अर्थात ज्यांना पी सी ओ एसचा त्रास आहे त्यांना ह्या तक्रारी जाणवतात तर आपलं कुठंतरी मानसिक स्वास्थ्य बिघडतं किंवा एच आर टीमुळं सुद्धा दुष्परिणाम जर मगाशी स्लाईडमध्ये पाहिले असतील तर त्याचं मानसिक संतुलन बिघडण्यामध्ये सुद्धा होतो किंवा पी सी ओ एस आहे म्हणून मला इन्फर्टिलिटी आहे मूल होत नाही आहे तर तिथं आपल्याला थोडंसं पॉझिटिव्हिटी देण्यासाठी म्हणून ह्या मुर्धमचा विशेष करून उपयोग होतो आणि या पद्धतीनं सिस्टानील टी ए टी सीमध्ये सगळ्या पी सी ओ एसच्या पेशंटसाठी हे खरंच वरदान आहे आणि मला खरं आणखी अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमधून जे हॅपिली है, बाहेर पडलेले पेशंट आहेत त्यांच्यामध्ये परत रिकरन्स आम्हाला पाहायला मिळाला नाही नक्कीच अगदी शेवटची काही सेकंद सर माझ्याकडे आहेत टी सीकडे ज्यांना यायचं आहे उपचार घ्यायचे आहेत त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीनं कॉन्टॅक्ट केलं पाहिजे किंवा त्याची काही प्रोसेस आहे का टी सीचं आत्ता जे आपलं सेंटर्स आहे त्याच्यामध्ये पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ धनकोडीचं जे आहे तिथं त्यानंतर नवी सांगवी आणि मुलुंड ह्या तीन ठिकाणी फुल डे म्हणजे ऑल सेवन डेज आपला गुरुवारी सुट्टी असते आणि रविवारी क्लिनिक्स चालू असतात ह्या सगळ्या ठिकाणी क्लिनिक्स आहेत याच्याशिवाय व्हिजिटिंगमध्ये दादर आहे हे आहे नाशिक आहे कराड आहे कोल्हापूर आहे ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या ट्रीटमेंट्स मिळतात टी ए टी सीचे जे डॉक्टर्स आहेत हे सगळे डॉक्टर्स अतिशय वेल ट्रेन्ड आणि त्यांचा तो प्रोटोकॉल त्यांनी व्यवस्थित वापरून ट्रीटमेंट करत असतात त्यामुळे कोणत्याही सेंटरला कधीही कोणीही पेशंट गेला आपल्या स्क्रीनवरती नंबर पण आहेतच त्याच्यावरतून कॉन्टॅक्ट जर केला आणि एक अपॉइंटमेंट घेतली तर आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल ट्रीटमेंट मिळू शकेल किंवा तुम्ही आम्हाला कॉल करा आमचा स्टाफ तुमच्याशी आमचे डॉक्टर तुमच्याशी बोलतील तुमचे कंप्लेंट्स जाणून घेतील तुमचा के पेपर तयार होतो आणि मग ह्यापैकी कुठल्याही मी नवी सांगवी कराड कोल्हापूर त्यानंतर नाशिक या कुठल्याही ठिकाणी दादर मुलुंड ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे नक्कीच खूप छान अशी माहिती दोघांकडूनही आपल्याला आजच्या या कार्यक्रमात मिळालेली आहे मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात कोणत्याही समस्या अडचणी जसं आत्ता सर म्हणाले प्रश्न असतील तर तुम्ही थेटपर्यंत कॉल केला पाहिजे माहिती घेतली पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यानंतर खरंच ट्रीटमेंटची आवश्यकता आहे का हे डॉक्टरच तुम्हाला सांगतील आणि ती जर असेल तर तुम्ही निश्चितच टी आय टी सीला संपर्क करा आणि छान ट्रीटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल तुम्ही दोघे आजच्या कार्यक्रमात आलात आणि सहभागी झालात खूप छान अशी उत्तरं तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांना आणि आमच्या प्रेक्षकांच्याही प्रश्नांना दिलीत त्यासाठी दोघांचे अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही